शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी भारत ॲग्रीकृषी डॉक्टर सूर्यकांत. आणि नक्कीच तुम्ही पाहत आहात भारत ॲग्रीचं यूट्यूब चॅनल. थोडासा सेटअप वेगळा आहे, परंतु काही हरकत नाही. चांगलं दिसण्यापेक्षा त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचं नॉलेज आणि तुम्हाला हवं ते नॉलेज आणि हवी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, तोच प्रयत्न या व्हिडिओमध्ये राहणार आहे. आणि हा व्हिडिओ जरी आवडला तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक्स कमेंट शेअर करा आणि भारत ॲग्रीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करूनच पुढे जाऊया. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे तूर पिकातील फुलगळ आणि त्या ठिकाणी अळी व्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की तूर पिकाला थोडंसं पाणी कमी लागते, कमी कालावधीत येतं, तो आपल्याला बाजारभाव चांगला मिळतो, त्यामुळे तूर पिकाला नेहमी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी मागणी असते आणि पहिली पसंती देखील असते. परंतु आता पाठीमागच्या काही दिवसातलं जर तुम्ही वातावरण पाहिलं, नक्कीच वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे. दिवस आपल्याला ऊन पडताना दिसत आहे, संध्याकाळी थंडी पडत आहे. याच्यामुळं होतं काय तर आपल्या तूर पिकावरती वेगवेगळ्या किडीच्या रोगांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. प्रादुर्भाव काय होतो तर त्या ठिकाणी तूर पिकावरती आपल्याला फुलगळीची समस्या असेल, पाने खाणाऱ्या आळे असेल, फळे पोखरणारे आळे असेल, फळांची त्या ठिकाणी तुमच्या फुलांची कूज असेल, अशा वेगवेगळ्या समस्या तुम्हाला जाणवतात. आणि शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असाल, तुमच्या तूर पिकाची फुलगळ होत असेल आणि तुमच्या तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती सविस्तर आणि ठोस उपाययोजना पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या तूर पिकामध्ये फुलामध्ये आणि शेंगामध्ये जर त्या ठिकाणी आळे असेल तर मी तुम्हाला काही पुढे कीटकनाशके सुचवत आहेत. ती कीटकनाशके तुम्ही आलटून पालटून तुमच्या तूर पिकावरती फवारणी घ्यायची आहे, परंतु याच्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यायचा आहे. कोणते आहेत कीटकनाशके? तर याच्यामध्ये कोणतं आहे? पहिलं तर क्विनोलफॉस 25% AC फॉर्म्युलेशन असलेलं धानुकाचं धानुलक्सी कीटकनाशक आपल्याला 25 mL घ्यायचं आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त एंडोजास कार्ब हे कीटकनाशक 14.5% गार्डा केमिकल्स या कंपनीचं किंग डोक्सा या नावाने तुम्हाला बाजारामध्ये मिळेल, ते 10 mL तुम्ही घेऊ शकता. किंवा याच्या व्यतिरिक्त इमामेक्टिन बेंजॉइट हे 5% आपल्याला SG फॉर्म्युलेशन असलेलं धानुका या कंपनीचं EM1 या नावाने तुम्हाला बाजारात मिळणार आहे, ते तुम्हाला 8 ग्रॅम घ्यायचं आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त क्लोर अँट्रनिलीप्रोल 18.5% SC फॉर्म्युलेशन असलेलं आपल्याला कीटकनाशक 6 mL घ्यायचे आहे, धानुका कंपनीचं आपल्याला कवर या नावानं बाजारात मिळणार आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त क्लोर अँट्रनिलीप्रोल 10% SC अधिक लॅम्ब्रा सॅलोथ्रिन 5% JD फॉर्म्युलेशन असलेले कीटकनाशक, जे तुम्हाला बाजारामध्ये सिजेंटा या कंपनीचं अँप्लेवो नावाने तुम्हाला मिळणार आहे, हे तुम्हाला 8 mL घ्यायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आत्ता सांगितलेली कीटकनाशके तुम्हाला प्रति पंप म्हणजेच 15 लिटर प्राणी या प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो, ही फवारणी घेताना तज्ज्ञांचा म्हणजेच भारत ॲग्रीच्या कृषी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हे झालं आळीसाठी. जर तुमच्या तूर पिकामध्ये फुलगळ होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 0.5534 grams घ्यायचं आहे, अधिक त्याच्यामध्ये चिलेटेड कॅल्बोर तुम्हाला 15 grams मिसळायचं आहे. हे 15 लिटर पाण्यासाठी म्हणजे प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुमच्या तूर पिकावरती फवारणी घ्यायची आहे. आणि शेतकरी मित्रांनो, यानंतर 15 दिवसांनी तुम्हाला काय करायचं आहे, 0.5534 grams अधिक त्याच्यामध्ये चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 15 grams हे देखील आपल्याला प्रतिपंप म्हणजे 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि तुमच्या तूर पिकावरती फवारणी घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता सांगितलेल्या ह्या 2 उपाययोजना तुम्ही जर केल्या तर नक्कीच तुमच्या तूर पिकामध्ये तुमचं उत्पादन वाढणार आहे, चांगल्या प्रतीचं चांगल्या दर्जाचं उत्पादन येणार आहे आणि तुमचं उत्पादन खर्च देखील कमी होणार आहे. हा व्हिडिओ दिलेली माहिती आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा, तुमच्या शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि भारत ॲग्रीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. धन्यवाद.